व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे अभिषेकची हळदी, म्हणजे माझ्या पुतण्याची. कार्यक्रमाला सुरुवात करतो. हळदीच्या आधीची सगळी पूजेची तयारी झाली. इथं पूजेला बसलेत. हॉलमध्ये सगळे पाहुणे मंडळी बसलेत. एका साईडला सगळ्या स्त्रिया मुलं आणि एका साईडला सगळे पुरुष बसलेत. आणि आत्ता गळा भेट घेत आहेत. गळा भेट घेणं म्हणजे दोन्हीकडचे पाहुणे मंडळी भेटणं. लावण्याआधी ह्या सगळे रीती आहेत. म्हणजे इकडं सगळं गळाभेट घेतल्यानंतर, पूजा झाल्यानंतर बऱ्याच रीती आहेत. फक्त हळदीचा कार्यक्रम नसतो. इकडं स्त्रियाही सगळ्याजणी एकमेकींना हळद कुंकू लावतात. गळाभेट घ्यायचं आहे तर जावेच्या मुली, बहिणीच्या मुली, पाहुणे मंडळी सगळे आहेत. एकमेकींचं गळाभेट घेत आहेत इथे. इकडं गळाभेट घ्यायचं चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला शाल पांघरू घालायची तयारी आहे. म्हणजे नवर जो असतो त्याला मामा मामी किंवा बहीण यांच्याकडून पूर्ण आयर असतो आणि शाल असतं. तर तो ह्याच्यानंतर तो कार्यक्रम असतो. तर हे मामा मामी आहेत. तुम्ही आधी यांना पाहिलं असेल. जेव्हा मी पुण्याला होते दिराच्या वास्तुशांतीच्या वेळेस, त्यावेळेस मी यांची ओळख करून दिली होती. तर अभिषेक म्हणजे नवरदेवाचं नाव अभिषेक आहे माझ्या पुतण्याचं. तर मामा त्याला आहेर देतो आणि नाम ओढून ते ड्रेस चेंज करून यायचं असतं. अंगावरती शाल ती आहे त्याचा मान असतो. आणि ह्या साईडला फोटो काढणं पण चालू आहे आणि हार. त्यानंतर नवरीला साडी नेसवण्यात येते. म्हणजे सगळ्यांसमोर हळदी कुंकू द्यायचं आणि तिला त्याच्यासोबत ते साडीचा जो आहार असतो ते नेसायचा. आधी जी आहेर करत असते तिने ती साडीला हळदी कुंकू लावायचं आणि आपण स्वतः डोक्यावर घ्यायचं आणि नवरीला त्यानंतर नेसवायची. ही पद्धत आहे. आणि इकडे फोटो चालू आहे. ओटी भरणं असतं. आता सगळ्याजणी मिळून आरती करतात कारण हे खूप लवकर करावं लागतं. आता आहे तो मेन कार्यक्रम हळदीचा. तर नूल गुंडाळणं चालू आहे. चार पाचही जणांना असं बसवतात आणि पूर्ण नूल असतं. नूल म्हणजे धागाचं गुंडाळ असतं. जसं आपण वडाच्या पूजेला ते धागा हे करतो तसं. तर ह्या सगळ्याजणींना हळदी कुंकू लावून दांडा बांधला जातो. दांडा म्हणजे जे ढोक्यावर आहे ना त्याला दांडा बोलतात. मी ह्यावेळेस विचार केला होता की तो दवी सविस्तर दांडा दाखवूया. कारण भाजीचा जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा मी तो व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याच जण विचारले होते. सोलापूर साईडला आहेत हे त्यांना सगळ्यांना माहिती असेल. असेच राहणार आहे.
गळक विसल बंद ऐव तोट लयली बंद हर हर नम शिव ग नयन ऐव तोट लयली बंद हर हर नम शिव ग नयन ऐवने तोट लयली बंद विचक ग शिव ग नयन कंकण कट तबल बंद மகன ஜக்காக்க ஹரர நம சிவ க நயனே நரினின மகன ஜக்காக்க ஹரர நம சிவ க நயனே நரினே நின மகன ஜக்காக்க அபிஷேக ஹெசரிக தொட்டவ மக முந்தே ஹரர நம சிவ க நயனே ஹெசரிக தொட்டவ மக முந்தே ஹரர நம சிவ க ಿಂಗನ ಮೊದಲೇ ತಂದಿಷ್ಟಲಿಂಗನ ಮೊದಲೇ ಇಕಡೆ ಇಕಡೆ ನೋಡಿ ಇಕಡೆ ಎಣ್ಣೆ ಬಟ್ಲ ಮುಂದಿನ ಹಿಡ್ಕೋರಿ ಎಣ್ಣೆ ಬಟ್ಲ होता भरपूर होता एकदम होता होता एकदम घ्या अजून घ्या अजून अमी डबल नंबर असा वरती बघा तसंच तसं वरती बघा नंबर सचिन यांनी काय काय मनोळी बरं ನೀರ್ ಥೋಡಿ ಸಿಲ್ಲ ಸರ್ ನಜರ್ ಜಾಸ್ತ ಘಾಲ್ ಜಾಸ್ತ ಘಾಲ್ ಪಾನಿ ಅಜೂನ್ ಜಾಸ್ತ ಘಾಲ್ ಅಗ ಹಾ ಓತ್ 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 ಹಾ ಅಷ್ಟು ಹಳದಿ ಲಗ್ಭಗ ಚಾಲು ಹೋತಿ ಅಣಿ ವಿಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ ಜಾಸ್ತ ಕರು ಕನ್ನಡ ಭಾಷಾ ತುಮಾಲಾ ಐಕತ್ನ್ಯಾತ್ ಯೇತ್ ಅಸೆ कारण सगळी बोलीभाषा ही जास्त करून कन्नड आहे आणि फोटोग्राफरचा आणि शूटवाल्यांची इतकं ते गडबड असते की विचारायला ही गाळी भेटत आता
हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला. इकडे फोटो सेशन चालू आहे. दुसऱ्या बाजूला पाहुणे मंडळी जेवण करतायत. तिसऱ्या बाजूला स्वामी तिकडे पूजा मांडतायत. आयरनी आणणं ते आणि आम्ही सगळ्या जावा म्हणलो चला एवढ्यात आपण फोटो काढून घेऊया. माझ्या जावेच्या मुली, भाच्या, पुतण्या, जावा, नंदा सगळ्याजणी ज्या तिथं होत्या सगळ्याजणी तिथे आम्ही हे फोटो काढत होतो. तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल हे ओपन गार्डन आहे. खूप सुंदर वातावरण होतं. बाकीचं कुठलंही शूट करायचं म्हटल्यावर आवाज इतका असतो स्पीकरचा ह्याचा त्याचा, त्यामुळे शूटिंग करायला केलं तरी काहीही त्याच्यामध्ये मी बोलू शकत नाही हे असतं. पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर परत इथं पूर्ण नवरीला हळदीची जी तयारी होती ती पूर्ण तयारी करून फोटो सेशन करत होते. इकडं बाकी सगळेजण फोटो काढत होते. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हळदीचा कार्यक्रम कसा वाटला तो नक्की सांगा. बाकी जे काही आहे पूजा किंवा जेवणाचं बाकी तयारी जास्त मला शूट करायला जमलं नाही कारण खूप दिवसभर धावपळ झाली होती आणि थकले होते. बरंच आपण प्लॅन करतो पण वेळेवरती आपण बऱ्याच गोष्टी आपल्याकडून होत नाही. मी नसतं सगळे पाहुणे भेटतात त्यांना भेटणं बोलणं हे सगळं. तर पुढचे व्हिडिओ नक्की पाहा.